की अगर एक बिझी असेल तर तुम्ही मीटिंग मध्ये आहे, मीटिंग मध्ये जो भी तपासणीसाठी पाहिजे तर त्याला सांगा की त्याच्यानंतर तुम्ही चिठ्ठी द्यायच्या चिठ्ठी दावता येईल सो दॅट तुम्हाला क्लिअर आहे की कोण कोण सोबत आहे, ठीक आहे. दुसरा काही ठिकाणी काय करणार लोक म्हणणार मी चार नाव निर्देशन पत्र भरतो, ठीक आहे. प्रत्येक सोबत माझे चार वेगळे वेगळे लोक येणार आहेत ग्रुप मध्ये, ते ऍक्च्युली अलाउड आहे एका वेळेस, बट एक कॅन्डिडेटचे चार बाहेर गेले मॅडम. याच्यामध्ये डेली तुमचे जेवढी बातमी होतो ते तुम्हाला दिसत नाही, पेपर किती छापतो आपण या भागात याच्यासाठी तुम्हाला क्लिअर कट सिग्नेचर घ्यायची, जो त्यांना मिळाला त्याच्या अगेन्स्ट त्यांनी साइन करणार. आपले मतदानाची टक्केवारी जो 60 से पुढे मागच्या वेळी गेली यावेळी 70-75 से पुढे जाईल याला मला विश्वास आहे आणि आपल्या सगळ्यांना म्हणजे प्रयत्न आहे. सर, जळगाव जिल्ह्याचे क्राईम रेट वाढलेला आहे, तर या क्राईम रेटच्या संदर्भात काय आपण गृह विभागाला काही सूचना वगैरे केल्या आहे किंवा काही जबाबदारी दिली आहे? नाही, क्राईम रेटच्या बद्दल SP साहेबांनी व्यवस्थित नियोजन केलेलं आहे. रजिस्ट्रेशन ऑफ क्राईम जो आहे, ऑफेन्सेस जो आहे, ते व्यवस्थितपणे होत आहे. जो कुठल्या तक्रार होती की म्हणजे माझ्याकडे पण यायच्या, कोर्टात पण जायचं की माझी तक्रार FIR म्हणून नोंदवण्यात आलेली नाही, ते तक्रारांची संख्या आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. SP साहेबांनी त्यांची पूर्ण टीम, अडिशनल SPs असेल, त्यांचे DY SPs असेल, SDPOs असेल, PIs असेल, सगळे पोलीस अंमलदार आणि कॉन्स्टेबल्स असेल, सगळ्या लोकांनी खूप मेहनत आता घेत आहे. त्यांनी व्यवस्थितपणे नियोजन केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की आदरणीय IG साहेब, DG मॅडम आणि सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यामध्ये जो काही आरोपी आहे त्यांच्या म्हणजे अटक करण्याचं प्रमाण पण सुधारलेलं आहे. त्याच्या जो म्हणजे त्यांना जो दोषींना दंड होण्याच्या म्हणजे त्यांना गुन्ह्यासाठी म्हणजे शिक्षा होण्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे आणि मला विश्वास आहे की भविष्यामध्ये एक जो क्राईम मुक्त वातावरण जो आपल्याला निर्माण करायचं आहे, आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस विभाग जो मेहनत घेत आहे त्याच्या आपल्याला यश नक्की मिळणार आहे. सामाजिक रीती जसा आपण मदत करू शकतो, समाजामध्ये गुन्हागारच्या प्रवृत्ती असलेल्या लोकांवर प्रतिबंध आणावा त्याच्यासाठी जो कार्यकारी दंडाधिकारी म्हणून मला प्रांताला आणि जो तहसीलदारांना जो अधिकार आहे त्याच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे की मोठ्या प्रमाणात MPDA कारवाई झाले, मोठ्या प्रमाणाचे हद्दपारीचे कारवाई झाले, जो चॅप्टर केसेस आपण म्हणतो ते पण मागच्या काही वर्षाच्या तुलनेने या जळगाव जिल्ह्याच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त संख्यामध्ये झालेले. महाराष्ट्रामध्ये अगर सर्वात जास्त MPDA कुठे झाले असेल तर जळगावमध्ये, काही शहरापेक्षा आपण पुढे आहात. आणि या बेसिक आहे आणि कुठलेही प्रकरण करताना मी आपल्या परत सांगतो की फार बारखेने आपण बघतोय. राज्य सरकारकडे आपला प्रस्ताव पाठवा लागतो, त्या ठिकाणी पण बारखेने बघायला येतो. कधी कधी केसेस हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयपर्यंत जातो, सामान्य न्यायालयपर्यंत पण त्याची म्हणजे योग्यता निर्णय त्या ठिकाणी पण आपल्याला वेळोवेळी मिळालेला आहे. तो आपण बारखेने बघतो, कुठलेही प्रकरण कुठल्याही चौकशीमध्ये कुठलेही दिरंगाई होऊ नये, कुठल्याही व्यक्तीला जाणूनबुजून त्रास होऊ नये, ते दंडाधिकारीची जो जबाबदारी आहे ते व्यवस्थितपणे पार पडण्याचा